नमस्कार मंडळी, आज माझ्या दादा वहिनीच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून दादांनी त्यांच्या खास मित्राला त्यांच्या फॅमिलीसोबत इन्व्हाइट केलं। अशी ही आमची सर्व फॅमिली आडगाव रोडवरती नव्याने सुरू झालेल्या राजल या हॉटेलमध्ये आलेली आहे। तर आज आपण ह्या राजल हॉटेलचं रिव्ह्यू बघणार आहे। सर्वप्रथम याचा एंट्रन्स हा खूपच अट्रॅक्टिव्ह आहे, त्यामुळे हॉटेलचा जो लुक आहे तो एकदम लक्झरियस झालेला आहे। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया। हॉटेलमध्ये एंट्री केल्यानंतर पहिला जो सेक्शन येतो तो प्युअर व्हेज रेस्टॉरंटचा सेक्शन आहे। या ठिकाणचं जे इंटेरियर आहे हे एकदम ट्रॅडिशनल इंटेरियर त्यांनी दिलेलं आहे। यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर हा सुंदरसा वॉटरफॉल आपल्याला वेलकम करतो। इथे सुंदर असं गार्डन रेस्टॉरंट तयार केलेलं आहे। या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज दोघंही सर्व होतात। एकदम अट्रॅक्टिव्ह असं ॲम्बियन्स इथं दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपन गार्डनमध्ये जेवणाची जी मजा आहे ती कुठेच नाही। आमच्यासाठी हा टेबल रिझर्व झालेला आहे। तसेच त्यांनी ओपन शेडमध्ये सुद्धा जेवणाची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी त्यांनी पार्टी लॉनसाठी ही जागा ठेवलेली आहे। या ठिकाणी तुम्ही स्मॉल फंक्शन्स किंवा सेरेमनी सेलिब्रेट करू शकता। या हॉटेलमध्ये राहण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे तुम्ही 1-2 दिवस इथे स्टे सुद्धा करू शकणार आहात। या ठिकाणी यांचा बँक्वेट हॉल सुद्धा आहे। चला आता आपण त्यांचा बँक्वेट हॉल बघूया। हे बघा, अगदी रॉयल असं इंटीरियर इथे दिलेलं आहे। स्मॉल फंक्शन्स, बर्थडे पार्टीज किंवा सेरेमनीजसाठी हा हॉल एकदम परफेक्ट आहे। इथे ब्लू मून सूट म्हणून यांचा कॉकटेलचा सेपरेट असा सेक्शन आहे। फ्रेंड्ससोबत चिल आउट करण्यासाठी बेस्ट प्लेस आहे। यांची ओपन किचनची आयडिया मला खूप आवडली। तुमची दिलेली ऑर्डर तुम्ही इथे बनवताना बघू शकता। एकदम क्लीन आणि हायजिनिक प्लेस आहे। फूडची टेस्ट अगदी अप्रतिम अशी आहे। सगळ्यात विशेष म्हणजे या ठिकाणी बाजरीची भाकरी पण मिळते आणि जी तंदुरी रोटी आहे ती प्युअर गव्हापासून बनवलेली आहे। हॉटेलचं ॲम्बियन्स आणि सर्व्हिस ही एकदम गुड क्वालिटीची आहे, त्यामुळे जर फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्ससोबत तुम्हाला एक क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असेल तर राजलला नक्की भेट द्या। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि महिमा क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।